नमस्कार मित्रांनो, मी सिद्धी रहाटे तुमच्यासाठी घेऊन आली आहे पुन्हा एकदा एक खास रेसिपी। संध्याकाळी आपल्याला खूप भूक लागलेली असते तेव्हा आपण मम्मीला विचारतो, मम्मी काहीतरी खायला देतेस का? तुझं तू बनवून खा। असं उत्तर आल्यावर काय करायचं? मग त्यासाठी मी एक चटपटीत आणि सोपी कृती असलेली एक खास रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, ती म्हणजे नाचोस। आता आपण बघूया नाचोस बनवण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे। आपण इथे घेतलेलं आहे एक वाटी मक्याचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, दोन चमचे तेल, थोडासा ओवा, सविपुरतं मीठ आणि हळद, आणि पीठ मळण्यासाठी आपण पाणी घेतलेलं आहे। सर्वप्रथम आपण मक्याचं पीठ घेऊया एक वाटी, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, आता हा ओवा आहे तो थोडा आपण हातावर घेऊन क्रश करून त्यात टाकायचं आहे, म्हणजे त्याचा चांगला फ्लेवर उतरतो। आता आपण हळद मीठ टाकूया, हळद टाकू आणि ह्याचं आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। आणि हे आपण तेल घेतलेलं आहे, ते गरम वगैरे नाही करायचं, साधंच तेल घेतलेलं आहे ते आपण टाकूया। चांगलं मिक्स करून त्याचं आपण घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। आता हा गोळा तयार झालेला आहे म्हणून आता आपण ह्याला थोडंसं तेल लावूया। पाणी ह्यावर झाकण ठेवून थोडा वेळ ठेवून देऊया झाकण ठेवून, आणि आपण एक साईडला कढईत तेल गरम करून देऊया। आता आपलं पीठाचा एक गोळा घेऊया आणि लाटून घेऊया, आपल्याला तेल तापतायचं साईडला। तर मी एक गोळा घेते, त्याला थोडं तेल लावून घेते पोळपाटाला खालती आणि पिठाला, आणि आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे। लाटताना तुम्ही थोडं हलक्या हाताने लाटा, कारण हे पीठ आपल्या गव्हाच्या पिठासारखं नसतं। तर इथे आता मी गोल लाटून घेतलेलं आहे, मला एक सरळ रेष मिळते। तिरके मारते, आणि आपल्याला ह्याला फोकने असं करून घ्यायचं आहे जेणेकरून ते फुगू नये। आता आपण तेलात टाकूया, अलगद हाताने विसवा, असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। आपले नाचोस तळून तयार झालेले आहेत, तर आपल्या नाचोसला अजून थोडं चटपटीत बनवायचं असेल तर त्यासाठी मी इथे तिखट घेतलेलं आहे, लाल तिखट, आमचूर पावडर, काळी मिरी पावडर, हे तीन मसाले आपल्याला एकत्र करायचे आहेत।
आणि आपल्या नाचोसवर भुरभुरायचं. सो बघू शकता आपले नाचोस तयार झालेले आहेत. मी तोडून दाखवते. असे क्रंची नाचोस आपले तयार झालेले आहेत. संध्याकाळी चहासोबत खाण्यासाठी एकदम टेस्टी आणि मस्त इझी रेसिपी नाचोस.